नमस्कार मित्रांनो, पेटलावर प्रसाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा जो विषय आहे तो आहे जे पोल्ट्री शेडमधला जो स्मेल आहे, जो लिटरचा जो स्मेल आहे तो कमी कसा करायचा. म्हणजे काही लोकांचे जे फार्म्स आहेत ते सिटीमध्ये असतात किंवा गावाला लागून असतात. तर जास्त बर्ड्स असले 1000-2000 किंवा जास्त क्वांटिटीमध्ये जर बर्ड्स असले तर याचा वास खूप येतो. किंवा ब्रॉयलरचे जर 100 पिल्ले असेल तरी तर लिटरचा जो वास आहे तो खूप येतो. तर यासाठी मित्रांनो, तुम्ही हप्त्यातून एक वेळा जे तुमचं लिटर आहे हे खाली तुम्ही जे लिटर आहे जेव्हा नवीन बॅच येते तुमची तेव्हा तुम्ही लाकडाचा भुस्सा वापरा. लाकडाचा भुस्सा मित्रांनो, जे कोंबड्या त्या लाकडाच्या भुस्सावर विष्ठा करतात ते विष्ठा ते भुस्सा सोखून घेते आणि बिमाऱ्याचा प्रसार नाही होत. आणखीन मित्रांनो, हप्त्यातून एक वेळा जे तुमचं लिटर आहे ते एक पावडर चुना म्हणून चुना भेटेल, लाईम म्हणतात त्याला, पावडर चुना, तो चुना तुम्ही हप्त्यातून एक वेळा पूर्ण शेडमध्ये थोडा थोडा टाकावा. आणि पावड्याने ते लिटर खालीवर करत राहायचं. म्हणजे मित्रांनो, त्याचं जे लिटर आहे ते कडक नाही होत आणि नंतर बॅच विकल्यावर ते लिटर आहे ते आपण फार सोप्या पद्धतीमध्ये काढू शकतो. काही शेतकरी मित्रांनो खाली फ्लोरिंग करत नाही. जे शेतात कोणाचं फार्म असलं छोटं किंवा मोठं तर ते खाली फ्लोरिंग करत नाही. जर फ्लोरिंग केली असेल तर तुम्ही नक्कीच लाकडाचा भुस्सा वापरा. जर फ्लोरिंग नाही केली असेल तर तुम्ही कुटार किंवा भाताचा तूस वापरू शकता. आणि हप्त्यातून एक वेळा जो चुना आहे तो टाकत राहावा. आणि चुना टाकायच्या पहिले एक पावड्याच्या मदतीने तुम्ही ते लिटर खालीवर करू शकता. म्हणजे जेव्हा आपली बॅच विकली जाईल तेव्हा त्याच्या जो लिटर आहे ते कडक बनेल नाही आणि ते फार सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला काढून फेकता येईल. या प्रकारे मित्रांनो, तुम्ही खालचा जो तूस आहे किंवा लिटर आहे ते पावड्याने हलवून तुम्ही या प्रकारे चुना टाकू शकता. याने काय होईल मित्रांनो, तुम्ही जर चुना टाकला तर जो लिटरचा वास आहे तो थोड्या प्रमाणात आपण टाळू शकतो. म्हणजे गावामध्ये गावाला लागून जर आपलं हे असेल पोल्ट्री शेड किंवा सिटीमध्ये असेल, कोणी तिसऱ्या मजल्यावर किंवा दुसऱ्या मजल्यावर घराच्या वर शेड बनवतात, कारण की जे नवीन नवीन लोक आहेत ते जसं स्मॉल क्वांटिटीमध्ये 100 चिक्स घेऊन सुरुवात करत आहात. तर ते चुना नक्कीच टाकावा. धन्यवाद.